जय श्रीमन नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक 31 अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायं अव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते। ॐ गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणतात, अर्जुना, आत्मा आपल्या ज्ञानाने संपूर्ण शरीरात व्याप्त असल्यामुळे शरीराच्या संदर्भात आपण त्या आत्म्याला परमात्मा म्हणतो। आत्मा शाश्वत आहे कारण त्याला सुरुवात नाही। आत्मा हा अविनाशी असल्यामुळे त्याला अव्यय असेही म्हणतात। शिवाय आत्म्यामध्ये रजोगुण किंवा तमोगुण नसून शुद्ध सत्वगुण आहेत। कारण आत्म्यामध्ये फक्त शुद्ध सत्वगुण आहे, तो कोणत्याही कार्याचा करता नाही। का? कारण कोणतेही कार्य करण्यासाठी तीनही गुण म्हणजेच सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण उपस्थित असणे आवश्यक आहे। तथापि हे तीनही गुण आत्म्यात नाही, ते शरीरात किंवा प्रकृतीमध्ये असतात। अशा रीतीने शरीरात तीन गुण असल्यामुळे शरीराद्वारे क्रिया चालतात, म्हणून आत्मा करता नाही, शरीर किंवा प्रकृती हा करता आहे। शिवाय शरीराचे गुण हे आत्म्याचे नसतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आत्मा किंवा आत्मस्वरूपाची शुद्धता व्यक्त करत आहेत। आपली पवित्रता म्हणजेच आत्म्याची शुद्धता हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवून कृती आत्म्याने नव्हे तर शरीराने केली आहे हे लक्षात घेऊन आणि कर्तापणाचे श्रेय देहाला देऊन कर्माच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया। श्रीकृष्ण परमात्माच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या शरीराचा सर्वोत्तम वापर करूया। आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया। अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायमव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते। श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा,
माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायं अव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. ॐ. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल. PDF मध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3 पैकी 3 नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.